goodness. थिंग्स आर गेटिंग वर्स, राइट शू गीला हो गया है मेरा, ऑप्शन नहीं था क्योंकि मेरा बोथ हैंड जो नम हो गए हैंडलिंग के टाइम पे, और सपोज टू गो स्ट्रेट बट आरिया मेरी बदौलत लेफ्ट में चली गई, और टायर जो है इनफ ट्रैक्शन नहीं क्रिएट कर पाया। ठंडी हवा कम तो हो गई है, फक्त राईट शूज वाला झालाय। पण तो पण नसता झाला जर हात फ्रीज नसते झाले तर, बिकॉज इट लुक्स क्वाईट इझी, इट्स नॉट। मी आलोय परत बॅक ऑन ट्रॅक। शेवटी रेनकोट घालायला लागला बिकॉज मी माझं थर्मल लायनर जे आहे ते आणलं नव्हतं, आणि थंडी और रादर जे स्वेटशर्ट आहे माझं ते इतकं मॉइस्ट झालं की माझी बॉडी ऑप्टिमम टेम्परेचर मेंटेन करू शकत नव्हती, ज्याच्या कारणाने मला खूप जास्त थंडी लागत होती। आत्ता ठीक आहे, मॅनेजेबल, और डोकं जे माझं ते ठणकतंय। डायमॉक्स तर सकाळी खाल्ली होती मी, बट डोकेदुखीचा हाय अल्टिट्यूडचा संबंध नाही आहे। मी वेडेपणा हा केला आहे की थर्मल लायनर आणलं नव्हतं, आणि जॅकेटमध्ये स्वेटशर्ट घातल्यानंतर स्वेटशर्ट जे आहे त्यांनी सगळं ते मॉइश्चर असतं ते शोषून घेतलं होतं। इव्हन माझं मास्कसुद्धा आता बऱ्यापैकी थंड झालं आहे आतून। अंडर प्रिपेअर्ड आलोय मी असं मला मध्येच वाटते। तर मित्रांनो, मी या राईडमध्ये जर काही शिकलो असेल तर अभिमानाने सांगायला आवडेल की लेला अंडर एस्टिमेट करू नका, ही गोष्ट मी या राईडमध्ये शिकलो। आता माझ्याकडनं दोन चुका झाल्या। सगळ्यात पहिली गोष्ट अशी की जिस्पामध्ये आम्ही जे लगेज काढून ठेवलं त्यानंतर स्वेटशर्ट वरती रायडिंग जॅकेट घालून मी निघालो, आणि झालं असं की लॉंगर ड्युरेशनसाठी स्वेटशर्टमध्ये जे मॉइश्चर असतं ते जमा होत गेलं, आणि जसं जसा डिस्टन्स कवर होत होता तसं तसं ते जास्त थंड होत गेलं, आणि माझी बॉडी जी आहे एक पॉईंट असा आला जिथे इनफ हीट जनरेट करू शकत नव्हती। त्याचसोबत एसेन्शियल कॅरी करायचं म्हटलं आपण तर मी गंबूट जे असतात, माझ्याकडे ली कूपरचे चांगल्या क्वालिटीचे गंबूटसुद्धा होते, बट जितकं लाईट किंवा एसेन्शियल कॅरी करायचं हा माइंडसेट मी ठेवला।
आणि त्यामुळे मी गंबूट जे आहेत ते कॅरी नाही केले माझ्याबरोबर. नॉन वॉटरप्रूफ शूज जे असतात त्यावरती मी ही राईड केली. वॉटर क्रॉसिंग ॲज सच लेमध्ये नाही आहेत तेवढे, बिकॉज रोडच्या खालचं कन्स्ट्रक्शन जे असतं वॉटर क्रॉसिंगसाठी ते मेजॉरिटी ऑफ द स्पॉट्सला त्यांनी केलेलं आहे. परंतु दिक्कत त्यावेळेला येते जेव्हा बर्फ असतो तो वितळतो आणि त्यानंतर त्याचं जे पाणी असतं ते रस्त्यावरती येतं. सो टेक्निकली तुम्ही फक्त वॉटर क्रॉसिंगबरोबरच नाही तर बर्फाच्या पाण्याच्या वॉटर क्रॉसिंगबरोबर डील करत असतात. त्यामुळे एक बेसिक सेट ऑफ गंबूट्स 200-300 साधे असतील तरी पण ते लेच्या राईडला कॅरी करा, हे माझं तुम्हाला मनापासून ॲडवाईज आहे. आणि त्याचबरोबर अंडर एस्टिमेट करू नका. काहीही झालं तरी तुमच्याकडे जर प्रॉपर वेदर गिअर आहे म्हणजे रेनकोट आणि विंटर क्लोदिंगसुद्धा, तर जितकं पॉसिबल असेल तितकं तुमच्यासोबत ते कॅरी करा, बिकॉज लेचं जे वेदर आहे ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे. बेअरली 5 मिनिट्समध्ये टेम्परेचर ड्रॉप जे आहे ते 5 ते 15 डिग्रीने तिथे होतं. आणि अशा पूर्ण सिच्युएशनमध्ये हायर अल्टिट्यूडला काहीच हेल्प नाही होत. सॅमनी तसं रेनकोट जे आहे ते मला दिलं, फॉर्च्युनेटली थोडंफार जे वेदर प्रोटेक्शन बोलतो आपण ते त्यापासून मला मिळालं. कंडेन्सेशनचा ॲज सच इशू झाला नाही, सो आय एम लकी इन दॅट मॅटर. बट प्रॉपर वेदरसाठीचं जे गिअर असतं, छोटा डिस्टन्स असला मोठा डिस्टन्सला फरक पडत नाही, ते कॅरी करा. मूड यार थोडा ऑफ झाला आहे बिकॉज माझ्या गोप्रोची जी लेन्स आहे पुढची ती क्रॅक झाली आहे. आणि आता जेवायचं 4:15 झालेत तर जेवणार पुढे, आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाणार, आंघोळ करणार आणि ताणून देऊन झोपणार आहे मी. त्यामुळे ब्लॉग मलाच माहीत आहे मी काही शूट नाही करणार, बिकॉज इतकं चांगलं लोकेशन असताना सुद्धा मी पिक्चर्स वगैरे काही क्लिक नाही केलेत आत्ता. फक्त आर्याचे पिक्चर्स मी माझ्या फ्रेंडला सांगितलं, त्याने क्लिक केलेत. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.